चोरी गेलेल्या ऑटोरिक्षासह चोरटा जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विहार गेस्ट हाऊस लॉजिंग समोर उभा केलेला ऑटोरिक्षा क्रमांक MH 29 TC 60 हा नव्यानेच घेतलेला ऑटोरिक्षा धुंदी येथील फिर्यादी हेमराज शेषराव राठोड याच्या मालकीचा 1 जुलै रोजी चोरी गेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात कलम 379 बांधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीस जेरबंद करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी अधीनस्थ पथकांना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात सदरील आरोपीचा व इतर गुन्ह्याचा तपास करण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीद्वाराद्वारे प्राप्त माहितीनुसार आरेगाव फाटा येथे एक इसम संशयास्पदरित्या आढळला। त्यास पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील ऑटोबाबत विचारणा केली असता त्याने पुसदेतून ऑटोरिक्षा चोरला असल्याची कबुली दिली। त्याच्याकडून ऑटोरिक्षा क्रमांक MH 29 TC 60 जप्त करून आरोपी नरेंद्र विष्णू दूधकर वय 28 वर्ष राहणार कापेश्वर तालुका आर्णी याला जेरबंद करून पुढील कारवाईकरिता पुसद शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले।